आजचा हा जो कार्यक्रम आहे तर आमचे जे वीराचे पीर म्हणतात आम्ही त्यांना महबूब सुभानी त्यांचा वार्षिक उरुस आहे आज. तर आज वार्षिक उरुसानिमित्त हिंदू मुसलमान सगळे लोक इथं येतात, सगळ्यांना जेवण असतं इथं. आणि आमच्या मोहम्मद पैगंबर साहेबाच्या दाढीचा एक केस आहे, ती बी दर्शनासाठी इथं आहे ठेवलेला. सगळे जाती धर्माचे लोक इथं येतात, सगळ्यांवर आमच्या पीर साहेबाचा आशीर्वाद असतो. तर हा उत्सव किती दिवसापासून करता? हा उत्सव जे आहे 9 वर्षापासून इथं चालू आहे. संपूर्ण तालुकाभरातून लोक इथं येतात, तालुक्याच्या बाहेरून बी येतात. इथं अगोदर म्हणजे काय नंतर आपण हे केलंय का? हा नंतर हे बांधतो. अगोदर काय होतं? अगोदर काय नव्हतं, शेती होती. म्हणजे तुमचीच आहे? नाही, आम्ही घेतली. किती? 8 गुंठे. आज इंदापूरमध्ये पाठीमागे शिल्पी बाबा यांच्या कथा कथा दर्गा दर्ग्यामध्ये गेली व 9 वर्षापासून सहसा कार्यक्रम होत असतो. दर महिन्याला इथं अन्नदानाचं एक छत्र चालवलं जातं. बीड, अकलूर, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, लातूर, कोल्हापूर, पुणे ह्या भागातून या दर्ग्यासाठी दर्शनाला या उत्सवाला लोक येत असतात. आज एवढा मोठा चांगला कार्यक्रम केली 9 वर्षे एक मुस्लिम हिंदूचं एक चांगलं इथे कार्य या दर्ग्याच्या ठिकाणी करत असताना आज या ठिकाणी पैगंबर साहेबांचा इथे एक केस, दाढीचा केस या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी ठेवलेला आहे. आणि सुफी बाबा यांच्या माध्यमातून होत असताना त्याला या ठिकाणी इंदापूर शहरातील असतील, आमच्या तालुक्यातले असतील, आमचे मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, यांच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी होत आहे. आज या बाबांच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये ह्या 2-4 जिल्ह्यामध्ये चांगलं काम होत असताना आमचंसुद्धा आम्हालासुद्धा या ठिकाणी असं वाटलं की आपण सुद्धा चांगल्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. आज या आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आज या उत्सवाला या बाबांना चांगलं काम या इंदापूर शहरामध्ये करत आहेत, यांना आमच्या सर्व हिंदू बांधवाच्या वतीने यांना लाख शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा करावी, समाजाचं चांगलं काम व्हावं, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो जे